उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि आता तेजस उद्धव ठाकरे। ठाकरे कुटुंबातलं हे नाव राजकारणात आलं नसलं तरी या नावाची चांगलीच चर्चा आहे। 7 ऑगस्टला तेजस ठाकरेंचा वाढदिवस। शिवसेनेचं मुखपत्र सामनातून तेजस ठाकरेंची तुलना क्रिकेट विश्वातील महारथी बीबीएन रिचर्ड्स यांच्याशी करण्यात आली आहे। तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकरांनी ट्विटरवरून एक घाव दोन तुकडे म्हणत तेजस ठाकरेंना शुभेच्छा दिल्या। आत्तापर्यंत तेजस ठाकरे राजकारणापासून लांब आहेत, मात्र त्यांच्या जन्मदिनी तेजस ठाकरेही राजकारणात सक्रिय होतात का अशा चर्चा सुरू झाल्यात। पहिला प्रश्न पडतो, तेजस ठाकरेंची तुलना बीबीएन रिचर्ड्स यांच्याशी का? या जाहिरातीत तेजस ठाकरे यांच्यासोबत बीबीएन रिचर्ड्स यांचाही फोटो देण्यात आलाय। हे दोन्ही फोटो पाहिल्यानंतर तेजस आणि रिचर्ड्स यांच्या चेहऱ्यात बरंच साम्य दिसून येत असल्याचं दिसून येत आहे। तेजस यांचा लुक रिचर्ड्स यांच्यासारखाच असल्याने नार्वेकर यांनी त्यांची तुलना रिचर्ड्स यांच्याशी केली असावी असं सांगितलं जातंय। मग प्रश्न पडतो, तेजस ठाकरे सध्या काय करतात? वडील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंप्रमाणे तेजस ठाकरे राजकारणात आले नाहीत। विधानसभा निवडणुकीवेळी ते प्रचारात दिसले, मात्र ते तेवढ्यापुरतेच। त्यांचं विश्व काँक्रीटच्या इमारतींपासून आणि मुंबईच्या गजबजाटापासून कोसो दूर आहे। वाईल्ड लाईफ हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, यातूनच त्यांनी खेकड्यांच्या प्रजाती शोधल्या। विशेष म्हणजे त्यातील एका प्रजातीला ठाकरेंचं नाव देण्यात आलंय, गॅटियेना पत्रोपर्पिया, गॅटियेना स्पेंडिटा, गुबर मॅथोरियेना एग्लोकी, गुबर मॅथोरियेना बॅगी आणि भगव्या रंगाचा गुबर मॅथोरियेना थॅकरी अशी या खेकड्यांच्या प्रजातीची नावं आहेत। यातील शेवटचं नाव हे ठाकरे या आडनावापासून देण्यात आलंय। हेच नाही तर ठाकरेंनी पालीच्याही प्रजातींचा शोध घेतलाय। कर्नाटकातील सकलेशपूरच्या जंगलात उभ्या खेकड्यांमध्ये या दुर्मिळ प्रजातींच्या पाली आढळून आल्यात, त्यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधतेत भर पडली आहे। तेजस ठाकरे, अक्षय खांडेकर, ईशान अग्रवाल आणि सौनक पाल या 4 संशोधकांनी 2014 मध्ये या पालींच्या प्रजातीचा शोध लावला होता। मात्र गेली 5 वर्षे या दुर्मिळ प्रजातींच्या पालींचे जनुकीय वेगळेपण आणि प्राणी शरीरशास्त्राच्या नियमानुसार सविस्तर संशोधन करण्यात आले। या नव्याने शोधण्यात आलेल्या दुर्मिळ पालीचं नाव मॅग्निफिसंट डॉर्फ गेको असं ठेवण्यात आलंय। सप्टेंबर 2020 मध्ये तेजस यांनी सापाच्या नव्या प्रजातीचा शोध लावलाय। महाराष्ट्राच्या पश्चिम सह्याद्री घाटातून कॅट स्नेक सापाच्या एका नव्या प्रजातीचा शोध त्यांनी लावलाय। या सापाच्या नव्या प्रजातीचं नाव गोईगा ठाकरे असं ठेवण्यात आलंय। एकूणच तेजस ठाकरे राजकारणात नसले तरी प्राण्यांच्या जगतात ते मातीत उतरून काम करतायत। तिथे त्यांनी आपलं वेगळेपण कामातून सिद्ध केलंय। आजोबांनी फटकारांनी कला जोपासली, वडिलांनी फोटोग्राफीला आपलंच केलं, तर तेजस ठाकरेंनी प्राणी विश्वाला आपलं मानलं। त्यांचं हे काम ठाकरेंच्या वलयाला वेगळी छटा देण्यासाठी महत्त्वाचं ठरतंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 डिजिटल।